हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. वाव, हे बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारे पुरणपोळ्या कशा बनवायच्या आहेत ते बघणार आहोत. दोन प्रकार म्हणजे पुरण आपण पुरण यंत्रामधून वाटल्यानंतर कशी पोळी होते तो हा प्रकार आहे, आणि दुसरा प्रकार म्हणजे पुरण आपण मिक्सरमध्ये वाटल्यानंतर कशी पोळी होते त्याचा हा प्रकार आहे. चला तर मग बघूया आपण हे दोन्ही प्रकार कसे बनवायचे आहेत ते. शाही पुरणपोळी बनवण्यासाठी आपण एक कप चना डाळ आहे ही मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुकर घेतला आहे, कुकरमध्ये डाळ घालूया. डाळ घेतलेली आहे, डाळीच्या तिप्पट आपण पाणी घ्यायचं आहे. एक कप डाळ आहे तर 3 कपला थोडं कमी पाणी घ्यायचं आहे. चिमूटभर अगदी आपण मीठ घालायचं आहे आणि थोडीशी अगदी आपण हळद घालायची आहे. मिक्स केले, झाकण लावूया. झाकण लावलं आहे, मध्यम विस्तवावरती आपण 5 ते 6 शिट्ट्या काढायच्या. आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत, आता विस्तव बंद करूया. 1/4 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून मैदा घालणार आहोत. मैदा घातला म्हणजे आपल्या पोळ्या अजिबात फुटत नाहीत अगदी. आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे थोडंसं, अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालूया. रंग खूप छान येतो पोळ्यांना अगदी. आता मिक्स करूया. मिक्स केलेलं आहे, थोडं थोडंसं पाणी घालून आपण कणिक मळून घेऊया. पीठ मळून झालं आहे, झाकून आपण बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊया. कुकर उघडला आहे, आता डाळ आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. डाळ चाळणीमध्ये काढलेली आहे, कट आपण भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. डाळ आपण पाणीमध्ये घेतलेली आहे. ज्या वाटीने किंवा कपाने आपण डाळ घेतलेली आहे त्याच मापाने आपण 3/4 कप गूळ घ्यायचा आहे, किंवा 3/4 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ घातला आहे, मिक्स करूया. आपण 2 चमचे साखर पण घातलेली आहे, 2 टेबलस्पून. जर आपल्याला पाहिजे तर आपण गूळ आणि साखर ह्याचं आपण निम्म प्रमाणसुद्धा घेऊ शकतो. आता चांगलं हे मिक्स करूया आणि आटवायला ठेवूया. पुरण आपलं घट्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये वेलची पावडर घातली आहे 1 टीस्पून, थोडं जायफळ घातलं आहे. शाही पुरणपोळी बनवणार आहोत, त्याच्यासाठी 3 टेबलस्पून मी खवा घेतलेला आहे, आपला मावा, आणि 3 टेबलस्पून आपण काजू आणि बदाम ह्याची पावडर करून घेतली आहे. पुरणामध्ये घातलं आहे, आता हे सगळं अगदी एकजीव करून घेऊया. आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे, फक्त 1 मिनिट आपण हे गरम करायचं आहे आणि लगेच विस्तव बंद करायचं आहे. पुरण झालं आहे, विस्तव बंद करूया. पुरण गरम असतानाच आपण वाटून घ्यायचं आहे. त्याच्यातलं मी थोडं पुरण आहे हे मी मिक्सरमध्ये वाटलेलं आहे. हे बघा, मिक्सरमध्ये पण इतकं सुंदर होतं अगदी आपलं हे पुरण. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवणार आहे. हे आता मी वेगळं काढून ठेवणार आहे. मिक्सरमधलं वाटलेलं पुरण मी आता हे सेपरेट ठेवणार आहे आणि बाकीचं पुरण मी पुरण यंत्रामधनं काढणार आहे. दुसरं पुरण आपण हे पुरण यंत्रामधनं काढलेलं आहे. पीठ चांगलं मुरलेलं आहे, परत आपण एकदा थोडं मळून घेऊया. पीठ आपण एकदा परत चांगलं मळून घेतलं आहे, आता छोटा आपण एक गोळा घेऊया. छोटा गोळा घेतलेला आहे, पीठ लावलेला आहे, आता पुरीसारखा लाटूया. लाटला आहे, प्रथम आपण पुरण यंत्रामधून जे पुरण काढलेलं आहे त्याची पोळी दाखवणार आहे. त्याच्यामधलंच आपण पुरण घेऊया. साधारणपणे एवढा गोळा घेऊया. पुरण आपण ठेवलेलं आहे, आता हे बंद करूया. हे वरचं जे आपण जास्तीचं पीठ आहे ते थोडं काढून घ्यायचं आहे. पीठ काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं दाबून घेतलं आहे. परत ह्याला पीठ लावूया आणि आपण पोळी लाटूया. पोळी लाटताना आपण अगदी हळूवारपणे अशी लाटून घ्यायची आहे, फार दाबून अशी लाटून घ्यायची नाही आहे. तवा तापला आहे, पोळी घालूया. दुसरा एक आपण गोळा घेतलेला आहे. आता आपण मिक्सरमधून जे वाटलेलं आहे पुरण ते वापरणार आहोत. पुरीसारखं आपण लाटून घेऊया. पोळी आपण आता थोडी उलट करूया. पोळी उलट केलेली आहे. आता आपण हे मिक्सरमधून वाटलेलं पुरण आहे ते घेऊया. साधारणपणे एवढा गोळा घेऊया. पोळी आता परत एकदा आपण उलट करूया
आणि छान अशी कढेरी हळूवारपणे दाबून आपण भाजून घेऊया. बघू शकता आपण किती छान अगदी फुललेली आहे पोळी आपली, त्याचा अगदी छान पदर पण निघालेला आहे. बघू शकता पोळी आपली झाली आहे. उतरून घेऊया दुसरा गोळा घेतलेला होता, आता हा आपण बंद करूया. वरचा जे काही एक्सेस पीठ आहे ते काढून घेऊया. पीठ लावलेलं आहे, लाटून घेऊया. आपली पोळी लाटून झालेली आहे. पोळी आता तव्यावरती घातलेली आहे, भाजून घेऊया. पोळी भाजताना सुद्धा लक्षात ठेवा, घातल्यानंतर लगेच आपण उलट करायची नाही आहे, ती थोडी तरी अशी फुलून द्यायची आहे आणि मग उलट करायची आहे. पोळी आता उलट केलेली आहे, हळूवारपणे आपण त्याच्या कडा फक्त आपण दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी ती छान फुलते. हे बघू शकता आपण. आता आपण ह्याच्यावर तूप घालायचं आहे, किंवा जर तुम्हाला तेलावरती जर तापायचे करायचे असेल, फ्राय करायचे असेल, तर त्याची पण करू शकता. तुपावरती अशी फ्राय करून घेतली तर अगदी खूप छान खमंग लागते अगदी. हे बघू शकता आपण, इतकी मस्त फुललेली आहे. म्हणजे आपल्याला पटलं असेल की आपण जे पुरण आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटलं काय किंवा पुरण यंत्रामध्ये वाटलं तरी अगदी सेमच होते. वाव, हे बघा किती मस्त झालेली आहे. आता विस्तव बंद करूया आणि पोळी खाली उतरून घेऊया. आपण आता हे पाहू शकता, हे मी आपण पुरण यंत्रामधून जी पुरण काढलेलं होतं त्याची पोळी आणि मिक्सरमधून जे आपण पुरण काढलं आहे त्याची पोळी, त्याच्यामध्ये काहीसुद्धा फरक पडत नाही आहे की नाही. छान सोप्या ट्रिक अगदी. आणि अजून एक तुम्हाला आपल्याला माहिती सांगावीशी वाटते, ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पुरण न वाटता तसेच मैदा किंवा गव्हाचे पीठ न वापरता पुरणपोळी कशी अगदी बनवायची आणि स्वादिष्ट चविष्ट कशी बनवायची ते आपण बघितलेलं आहे. त्या व्हिडिओवरती आपण क्लिक करून बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ह्याचं साहित्यसुद्धा मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.